Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। छे छे, लहान बाळाचं संगोपन वाटतं इतकं सोपं नाहीये। देखी नाही महाराज, तुम्हा पुरुषांसाठी त्याच्या कुलीला द्या माझ्याकडे। आमचे बाळराजे संग्राम आणि राजकन्या सोबत छान खेळतील, म्हणजे मग मोठेपणी आपोआपच। काय आपोआपच? ते म्हणजे आपोआपच ती हसू लागेल असं म्हणायचंय तिला। त्याची आता काहीच गरज नाहीये। आता बाळाला नवी आई आणि राज्याला नवीन महाराणी मिळाली आहे। अश्वपती, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दक्षवर्तच्या राजकन्येशी आम्ही तुमचा विवाह सुनिश्चित करीत आहोत। पण तिला आमची अट मान्य आहे का? आमच्या बाळीचं रडू थांबू शकणार आहे का ती? तिला शांत करू शकणार आहे का? केवळ त्यासाठीच आम्ही विवाहाला तयार झालो आहोत। विश्वंभट, झाली ना तुमची अट पूर्ण? अहो, नुसत्या चित्रानं एवढी जादू केलीय, मग प्रत्यक्षात काय करेल? प्रेमाचा वर्षाव करेल बाळावर। अश्वपती, आता विवाहाची तयारी सुरू करायची ना? याचं उत्तर राजकन्येनीच दिलंय राजमाता। बरं का बाळा, आता तुझी नवी आई येणार, राज्याला नवी महाराणी मिळणार, तेव्हा आता रडायचं नाही, हा आता हसायचं। मातोश्री, बाळ, बाळी, छकुली, सोनुली, ही झाली लाडाची नाव, पण महाराणी जाताना इतकं सुंदर नाव ठेवून गेले आहेत, लवकरात लवकर सगळ्यांच्या ओठी खेळायला हवंय। आम्ही तर सावित्री म्हणतोच, पण ते अधिकृत व्हायला हवंय। अमात्य महाराज, नामकरण विधीची तयारी सुरू करा, आज गोरज मुहूर्तावर सोहळा पार पडेल। छे छे अश्वपती, अहो आज तर पाचवीचं पूजन, सटवाई जोखाई येण्याची रात्र ही। आज नवजात बालकाचं प्राक्तन लिहिणार त्या, आणि शास्त्रानुसार त्याआधी नामकरण करायचं नसतं। नाही, आम्ही नाही मानत। नामकरण आधी केलं तर सटवाई जोखाई प्राक्तन लिहिणार नाही असं थोडीच आहे। आणि असं खरंच कुणी असतं का? तिथं एक मान्यता आहे। आणि खरंच कुणी कपाळावर प्राक्तन लिहायला येतं ह्याच्यावर आमचा विश्वासच नाही। पुरे झाली तुमची मनमानी अश्वपती, प्रत्येक गोष्टीत जगाच्या विरुद्ध जाता तुम्ही। अहो, शास्त्र परंपरा रूढी काही आहेत की नाही? आज रीतीप्रमाणे पाचवीचं पूजन व्हायलाच हवं। अहो, सटवाई म्हणजे प्रत्यक्ष नारायणीचं रूप। गौरी पुत्र कार्तिकेयाप्रमाणे आमच्याही बाळाचं रक्षण कर अशी प्रार्थना करायची असते तिच्याकडे। आणि तुम्हाला वाटतं ना, आपली लेक 14 विद्या आणि 16 कलांमध्ये पारंगत व्हावी म्हणून। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।